ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे आरआर पाटील गृहमंत्री आरआर पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांचा एक महिन्याचा पगार ते दुष्काळ निधीसाठी म्हणून देतील. एका महिन्याचा पगार आरआर पाटील दुष्काळ निधीसाठी देणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आरआर पाटलांनी दुष्काळग्रस्तांसाठी 57,000 रुपयांची मदत आता देऊ केलेली आहे. आपले प्रतिनिधी निलेश खरे आता आपल्याबरोबर आहेत. निलेश, याआधी एबीपी माझाने देखील अशाच प्रकारचं आवाहन केलेलं होतं ते सगळ्या मंदिर संस्थानांना, आता मात्र आरआर पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आरआर पाटील यांनी आपल्या महिनाभराचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न दुष्काळग्रस्तांना देऊ केलेलं आहे. यासाठी आपण 57,000 चेक हा दुष्काळ निधीत पाठवला असल्याचं, मुख्यमंत्री निधी जो आहे त्यासाठी पाठवला असल्याचं आरआर पाटलांकडून सांगण्यात आलं. मात्र इतकंच नाही, 1972 साली जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेसनं, कंपन्यांनी सदळ हाताने मदत जी आहे ती सर्वसामान्यांना केली होती. त्यामुळे कॉर्पोरेट हाऊसेसना पुढे यावं, इतकंच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी मदत निधीच्या रूपाने समोर यावं असंही आवाहन या ठिकाणी आरआर पाटलांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर शिक्षक संघटना ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण राज्यातल्या शिक्षकांनी एक दिवसाचा पगार हा दुष्काळग्रस्तांना देऊ केला, त्यातून 23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. गॅझेट ऑफिसर्स यांच्या माध्यमातून जो पैसा आलाय तो साधारण 15 कोटी रुपयांचा आहे. आणि त्यामुळे जर सर्वसामान्य नागरिक कर्मचाऱ्यांनी अशा स्वरूपात मदत केली तर एक भरीव अशी मदत उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आरआर पाटलांनी एक महिन्याचा पगार दुष्काळ निधीसाठी देऊ केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सर्वसामान्यांना देखील आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री निधी जो जमा होतोय दुष्काळ निधीसाठी त्यासाठी सगळ्यांनी सढळ हाताने मदत करावी. विनोद राय यांच्या ताशेऱ्यांमुळे काँग्रेसचा तिळपापड झालेला आहे. कारण काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी विनोद राय पंतप्रधान बनवावं का असा सवाल केलेला आहे. इतकंच नाही तर कॅगचं काम फक्त लेखापरीक्षणाचं आहे आणि त्यांनी तेवढंच करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. राजकीय पक्षांवरती ताशेरे मारून बदनामी करण्यापेक्षा विनोद राय यांनी सरळ राजकारणात यावं असं थेट आव्हान दिग्विजय सिंग यांनी त्यांना दिलंय. हार्वर्ड विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना राय यांनी केंद्र सरकारचे काही खास उद्योगपतींशी खास संबंध असल्याचं म्हटलं होतं. तसंच सरकार उद्योगांना नव्हे तर काही खास उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. 2G घोटाळ्याचा खुलासा कॅगने केल्यानंतर विनोद राय आणि सरकार यांच्यामध्ये